गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वही हमारे दौड़ ओलांडलेले विद्यार्थ्यांचे सरकारकडे सगळे राज्यात मागील 4 वर्षापासून रखडली सर्व सेवा करते. कोरोनामुळे मागील 3 वर्ष एकटा झालेली पीसीआर सेवा पूर्वपरीक्षा यामुळे शासकीय सेवेच्या भरतीची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडली असून त्यांना भरती संधी मिळाली. त्यामुळे शासकीय भरतीसाठी असलेली वयोमर्यादा वाढवावी. ज्यांनी या कालावधीत ओलांडली आहे त्यांना भरती परीक्षेची एक संधी द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी सरकारकडे केली आहे. या संदर्भात कोरोनामुळे सर्व सेवा भरती न झाल्याने एमपीएससीची परीक्षा न झाल्याने राज्य सरकारने विद्यार्थ्यांना वयोमर्यादा 1 वर्ष इतर राज्यात किती सवलत. कोरोनानंतरच्या शासकीय भरतीसाठी राजस्थानने 4 वर्ष, मध्य प्रदेश ओडिशाने 3 वर्ष, आंध्र प्रदेश तामिळनाडू तेलंगणा नागालँड त्रिपुरा या राज्यांनी 2 वर्ष वयोमर्यादा वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या धर्तीय महाराष्ट्रात 2 वर्ष वाढ करण्याची विनंती विद्यार्थी सरकारकडे करत आहे. 31 डिसेंबर 2022 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातासाठी विद्यार्थ्यांना ही 1 वर्ष वयोमर्यादा वाढीची संधी मिळणार होती. या कालावधीत अत्यंत कमी जाहिराती प्रसिद्ध झाल्याने आता 1 वाढीव संधी देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा 2 वर्षाची वाढ देण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये घेतला आहे. त्यामुळे सर्व सेवा भरती आणि एमपीएससीचे केवळ 1 वर्ष शिथिलता ह्या अन्याय असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. थँक्यू.